नमस्कार, प्रमिलास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट होणारा नाश्ता म्हणजे पोहा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पोहा उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे एक कप जाडे पोहे घेतलेले आहे. हे पोहे आपल्याला या बाउलमध्ये टाकून पोह्याच्या वर इतकं येईल पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे पोहे आपल्याला या पाण्यामध्ये 5 मिनटं भिजत ठेवायचे. तर इथे 5 मिनटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता हे पोहे किती छान भिजलेले आहे. आता या पोह्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी या पोह्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पोहे मिक्सर जारमध्ये टाकून या पोह्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे. तर मी इथे सर्व पेस्ट एका बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा आणि त्याचबरोबर 1 कप दही टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे पोहे, रवा आणि दही याचं माप एकसारखं घ्यायचं आहे. तरच याचे उत्तप्पे छान होतील. इथे मी अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही. जसं डोशाचं बॅटर असते त्याचप्रमाणे हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला स्वादानुसार मीठ टाकून एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यावर प्लेट झाकून 20 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथे 20 मिनटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता रवा किती छान फुललेला आहे आणि आपलं बॅटर पण खूप छान झालेलं आहे. आता आपण याचे उत्तप्पे बनवूया. उत्तप्पे बनवण्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा पण छान गरम झालेला आहे. या तव्यावर आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि या तव्यावर आपल्याला 1-1 चम्मच बॅटर टाकून घ्यायचं आहे. हे उत्तप्पे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता. आता या उत्तप्प्यावर आपल्याला थोडे थोडे बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे. थोडे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घ्यायचे. आता यावर आपल्याला थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे चमच्याने प्रेस करायचं आहे. आता यावर थोडं लाल तिखट, थोडं मीठ आणि थोडं तेल टाकून याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. तर मी हा उत्तप्पा थोडा वेळ होऊ दिलेला आहे. आता आपण या उत्तप्प्याला पलटवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता या उत्तप्प्यावर किती छान जाळी आलेली आहे आणि याचा कलर पण खूप छान आलेला आहे. आता आपल्याला ही पण बाजू थोडा वेळ होऊ द्यायची आहे. तर मी इथे ही पण बाजू थोडा वेळ होऊ दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता हा उत्तप्पा किती छान झालेला आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे, तेवढाच खायला पण खूप छान लागतो. तर आता आपण अशाच प्रकारे सर्व उत्तप्पे तयार करून घेऊया. तर हे उत्तप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.